पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं धायरी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. यामध्ये प्रामुख्याने डीपी रस्ता विकसित न केल्यामुळे धायरीकर वाहतूक कोंडीत अडकून पडलेत. यामुळे गावचा विकास खुंटलाय. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय. यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक आणि पुणे शहरचे कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉक्टर अभिजित मोरे, जल हक्क आंदोलन समितीचे अध्यक्ष आबासाहेब कांबळे, शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, सुनीता काळे यांच्यासह परिसरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डायरीतले जे मुख्य 4 डीपी रोड आहेत ते मला आठवतंय, माझ्या अंदाजे गेले 20 ते 25 वर्षापासून फक्त कागदावरती प्रस्तावित आहेत. त्याच्या साधारण एक रोड डीपी रोड जो आहे, साधारण काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी, ह्या रोडवरती पूर्ण अतिक्रमण झालेली आहेत. बेकायदेशीर 5-5, 6-6 मधली बिल्डिंग झालेली आहेत. तो रोड आता होईन का नाही होईन दायरीकरांना गॅरंटी आणि शाश्वती राहिलेली नाही. पण राहिलेले 3 रोड आहेत, ह्यावरती बऱ्यापैकी 99% अतिक्रमण नाही आहे. काही असेल तर किरकोळ पत्र्याचं शेड वगैरे एखादं दुसरं आहे, तर शासनाने त्वरित याची दखल घेऊन लवकरात लवकर या रोडची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरती हालचाली केल्या तर या भविष्यात या रोडवरती अतिक्रमण पण होणार नाही आणि नागरिकांची रोड होऊन चांगली अशी दायरीकरांची व आजूबाजूच्या गावातील नागरिकांची सोय होईल. साधारण हे रोड मुख्य रोड जो आता आम्ही उपोषणाचा जो मुद्दा घेतला होता तो बेनकर वस्तीतला सर्व नंबर 6, 7 आणि 8 जाणारा जो ओढ्याला लागून असलेला 7 फुटी रोड जो आहे, जो आत्ता PMRDने प्रस्तावित केलेला आहे. पूर्वी हा रोड साधारण 1-7 वर्षापूर्वी 9 मीटर होता, त्यानंतर PMRDने गावं ताब्यात घेतल्यानंतर तो 18 मीटर गेला. म्हणजे साधारण 30 फुटी जो रोड असतो तो 7 फुटी गेला. म्हणजे त्या रोडची गरज असल्याशिवाय गेला का आपण? पण अक्षरशः तिथनं एक काही चालता येत नाही, बोलता येत नाही, पूर्ण झाडी आहेत. तो रोड फक्त कागदावरतीच फुगवतो आहे प्रशासन, त्याची अंमलबजावणी कुठलीच नाही. हा एक ह्या आंदोलनाचा आज मुख्य रोड आहे. त्यानंतर दुसरा रोड काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी, आपलं श्री कंट्रोल चौक सर्व नंबर 30 जाणारा रोड. तिसरा रोड संपूर्ण धायरी गाव नांदेड खडकवासल्याला गरजेचा असणारा रोड, सावित्री मंगल कार्यालय ते लोकमत प्रेस ऑफिस, हा अत्यंत गरजेचा रोड आहे. आणि चौथा जो रोड आहे जो श्री कंट्रोल चौक व पारी कंपनी चौकात ट्रॉफिक होतं आहे, केवळ त्या रोडला प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवल्यामुळे 15-20 वर्ष जो इथे हायब्लीज सोसायटी म्हणून आहे आमच्या मागेच, त्या हायब्लीज सोसायटीपासून जुन्या नरे रोडला लक्ष्मी लॉज म्हणून आहे तिथे तो रोड उतरतो डीपी रोड, तोही अजून अंमलबजावणी झाली नाही. हे 4 रोड आज या आंदोलनाचे महत्त्वाचा विषय आहे. प्रशासकीय भूमिका ही फक्त गोड बोलण्याची आहे, आपण बसू मार्ग काढू प्रशासन आपण एकत्र होऊ, पण प्रशासनावरती पाहिजे एवढा आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. प्रशासन लगेच काही लिहून देऊ शकत नाही. आयुक्तांची मी स्वतः समक्ष भेट घेतली तर आयुक्त उडवाउडीची उत्तरं देता येते, संबंधित खात्याची बैठक लावू आणि आम्ही तुम्हाला कळवू. आज मी आयुक्त साहेबांची भेट घेऊन साधारण 1.5 ते 2 महिने झाले, पण कुठलाही मला महानगरपालिकेकडून किंवा आयुक्त साहेबांकडनं या विषयावरती निरोप तोंडी निरोप लेखी उत्तर काही आलेलं नाही. विषय सांगायची बाब म्हणजे माहितीच्या अधिकाराचा अर्ज दिला आहे.